अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील आदित्य विक्रम हिराणी हा UPSC च्या परीक्षेमध्ये देशातून 60वा आला आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2017 या सत्रात झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला असून मराठीचा झेंडा पुन्हा डौलाने फडकला आहे। यामध्ये 90 वर मराठी तरुण तरुणींनी बाजी मारली आहे। धाराशिवचा गिरीश बडोले महाराष्ट्रातून पहिला तर देशात 20वा आलेला आहे। तर हैदराबादचा अनुदीप दुरीशेट्टी हा देशात पहिला आला आहे। वणीचा आदित्य हा सुरुवातीपासूनच हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता। 12वीमध्ये देखील आदित्य मेरिट आला। सदन शेतकरी कुटुंबातील आदित्यची सुरुवातीपासूनच ISY ची इच्छा होती। याआधी 2015 त्याने UPSC ची परीक्षा दिली होती, त्यात तो उत्तीर्ण पण झाला। त्यावेळेस त्याला रक्षा मंत्रालयात नोकरी मिळाली, पण ISY चे त्याचे स्वप्न त्याने सोडून दिले नाही। 2016 त्याने UPSC ची पुन्हा परीक्षा दिली, त्यात तो IPS झाला। त्यानंतर त्याचे हैदराबाद येथे IPS चे प्रशिक्षण सुरू झाले, पण ISY ची त्याच्या तीव्र इच्छेने त्याला स्वस्त बसू दिले नाही। न खचता नव्या उमेदीने त्याने UPSC ची तयारी सुरू केली आणि अखेर त्याचे स्वप्न पूर्ण झाले। आदित्यच्या याच कष्टाला आणि चिकाटीला अखेर यश मिळाले असे म्हणावे लागेल। त्याच्या या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। आदित्य हा 2017 परीक्षेत देशातून 60वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। मोहन हिराणी, आदित्य विक्रम हा दरवर्षी 31/5 रिझल्टमध्ये 31/5/2017 रिझल्टमध्ये IPS म्हणून 113व्या रँकवर पास झाला होता। आता तो महाराष्ट्र पूर्ण भारतातून 60वी रँक घेऊन IS साठी सिलेक्ट होणार आहे। त्यांना प्रामाणिकतेनं आपली मेहनत, शासनाने दिलेली नोकरी करावी आणि प्रामाणिकतेनं आणि पूर्ण व्यवस्थितरित्या सर्विसेस कर द्याव्या, पब्लिक सर्विसमध्ये काम करावं, अशी शुभेच्छा।